काँग्रेसची पहिली यादी तयार झाल्याचं सध्या समजतंय. आज अधिकृत घोषणेची शक्यता आहे. 62 उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांची नावं पहिल्या यादीमध्ये असल्याची सध्या माहिती मिळते. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण काँग्रेसच्या गोटातून पाहतोय. तर काँग्रेसची यादी कधी येणार याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलेली आहे आणि अशी माहिती मिळते की काँग्रेसची यादी ही तयार झालेली आहे. अधिकृत घोषणा ही आज होण्याची शक्यता आहे. 62 उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होण्याची सध्या शक्यता दिसते आहे. यामध्ये नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार यांची नावं या पहिल्या यादीमध्ये असण्याची शक्यता आहे. सोबतच नितीन राऊत हे सुद्धा या पहिल्या यादीत असण्याची शक्यता आहे. आज ही काँग्रेसची पहिली यादी जाहीर होऊ शकते. यादी पूर्णपणे तयार झाल्याचं सध्या समजत आहे. 62 उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी ही आज जाहीर होणार आहे. खरं तर काँग्रेसची यादी नेमकी कधी जाहीर होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती आणि अशी माहिती मिळते की काँग्रेसची पहिली यादी ही जवळपास तयार झालेली आहे. फक्त आज अधिकृत घोषणेची शक्यता वर्तवण्यात येते. यामध्ये 62 उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाल्याची माहिती मिळते आणि यामध्ये नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांची नावं ही पहिल्या यादीत असल्याची माहिती मिळते आहे. आणि अजून नेमकी कुणाच्या नावाची वर्णी यामध्ये लागते हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असेल. संभाव्य लिस्ट ही आज जाहीर होईल अशी सुद्धा शक्यता समोर येते. काँग्रेसची पहिली यादी ही तयार झालेली आहे. मात्र आता फक्त अधिकृत घोषणेची शक्यता सध्या समोर दिसते. 62 उमेदवारांची ही काँग्रेसची पहिली यादी असेल आणि ज्यामध्ये नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांची नावं ही सध्या चर्चेत आहेत. या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत. अजय, महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय. काँग्रेसची यादी नेमकी कधी येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच पहिली यादी ही तयार झाल्याचं सध्या समजतंय. आज अधिकृत घोषणा होणार आहे. यामध्ये 62 उमेदवारांची पहिली यादी असल्याचं माहिती मिळते. आपण जर पाहिलं तर काँग्रेसच्या चर्चांचं मंथन हे रविवारपर्यंत दिल्लीत झालं. त्याच्यानंतर खरं तर बाळासाहेब थोरात हे जे ते काल पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या बैठकीला पाहायला मिळाले. खरं तर दिल्लीतच या यादीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. त्यात 62 नावांची 62 उमेदवारांची नावे असण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यातील 58 जागेवर कोणताही म्हणजे महाविकास आघाडीत कोणत्याही पक्षाचा वाद नाही अशा 58 जागा आहेत. आणि ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पहिल्यांदा हे नाना पटोलेंचा असेल, त्याच्यानंतर वीरेंद्र जगताप असतील, यशोमती ठाकूर असतील, विजय वडेट्टीवार असतील, असे सगळे जे माजी आमदार आहेत किंवा आता विद्यमान आमदार आहेत त्यांच्या नावांची उपस्थिती जी आहे ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आता जर पाहणं महत्वाचं ठरत आहे की नेमकी आज पत्रकार परिषद किती वाजता होणार आणि पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसची यादी समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. हो, अजय, आपण पाहिलेलं होतं खरं तर विदर्भातील ज्या 12 जागा होत्या ज्यामुळे महाविकास आघाडीचं जागा वाटप हे रखडलेलं होतं, त्या जागा या यादीमध्ये आहेत का? त्यामध्ये नेमकी कुणाची वर्णी लागली आहे? खरं तर आपण पाहिलं तर ह्यातील विदर्भात दोन महत्वाची नावं आहेत. ती म्हणजे नितीन राऊत जे उत्तर नागपूर मधून येतात आणि विकास ठाकरे जे पश्चिम नागपूर मधून येतात. त्यांची नावं जी आहेत ते आपल्याला त्या यादीत जी ती पाहायला मिळणार आहे. खरं तर विदर्भात 12 जागांवरचा वाद होता. त्याची जर पाहिलं तर नाना पटोलेंचं असेल जागा तीही या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे विदर्भातली खरं तर आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांची नावं तरी या यादीत आपल्याला पाहायला मिळतील. हो, नक्कीच अजय, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. काँग्रेसच्या गोटातून ही महत्वाची बातमी. पहिली यादी नेमकी कधी येणार काँग्रेसची याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती. ही पहिली यादी सध्या तयार झाल्याचं पाहायला मिळतं. अधिकृत घोषणेची फक्त शक्यता आहे. 62 उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांची नावं ही पहिल्या यादीमध्ये असल्याची सध्या शक्यता दिसते. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय काँग्रेसच्या गोटातून. काँग्रेसची पहिली यादी ही आज तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचं जागा वाटप रखडलेलं होतं. अनेक जागांवरचा तिढा सध्या कायम होता. मात्र काँग्रेसच्या गोटातून ही महत्वाची बातमी, पहिली यादी ही तयार झाल्याची माहिती सध्या मिळते. तर ही काँग्रेसची संभाव्य लिस्ट नेमकी कोणती कोणती आहे, कोणत्या उमेदवारांची नावं सध्या चर्चेत आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. यामध्ये साकोलीमधून नाना पटोले, तिवसामधून यशोमती ठाकूर, ब्रह्मपुरीमधून विजय वडेट्टीवार, उत्तर नागपूरमधून नितीन राऊत,
पश्चिम नागपूर मधून विकास ठाकरे, धामणगाव मधून वीरेंद्र जगताप, रिसोड मधून अमित जनक, देवळी मधून रणजित कांबळे यांची नावं सध्या ही चर्चेत दिसतात। संभाव्य उमेदवार हे सध्या आपण काँग्रेसचे पाहू शकतोय।